सह्याद्रीची उंची म्हणजे आरोप कुणावर करता मला सगळी अंडी पिल्ली माहिती आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी यावेळेस विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतलेला आहे. घरात बसणारे आता हिमतीची भाषा बोलू लागले आहेत. एक व्यक्ती चुकीची ठरू शकते मात्र 50 व्यक्ती कशा चुकू शकतात असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला आहे. अरे कोणावर आरोप करताय ज्याला सगळी अंडी पिली माहित आहे? कोणावर आरोप करताय? आणि फोटो चोरले हिम्मत असेल तर मैदानात लढा असं आव्हान देण्यात आले. जे घरातून बाहेरच पडत नाही त्यांनी हिम्मत दाखवण्याची भाषा करणं म्हणजे काय? अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. हा मोठा विनोद आहे. अरे रस्त्यावर उतरून लढणारे आम्ही लोक आहोत. जेव्हा आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, कोविड येतो, तेव्हा आम्ही लढतो. बाळासाहेब पाटीशी उभे राहायचे, तुम लडो हम कपडा संभालते असं नाही म्हणायचे ते कधी. हो काय म्हण आहे, हिऱ्या पोटी गारगोटी म्हण आहे ना ती, त्याच्यावर मी विस्तृतपणे बोलत नाही. आणि म्हणून मी सांगतो, बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केली आहे, त्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून मोकळे व्हा. तुम्ही आम्हाला काय सांगताय? बाळासाहेबांच्या पायाला हात लावून हे सांगा. अरे बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्ही जेव्हा सत्ता स्थापन केली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर तेव्हा तो हक्क तुम्हाला हिरावला.